दशकेपर्यंत आपण हुंड्याचा अर्थ, हुंड्याची कारण, हुंड्याचे परिणाम हे पाहिलेले आहे. त्याच्यानंतर घटस्फोटाचा अर्थ, घटस्फोटाचे आटे, घटस्फोटाचे कारण, घटस्फोटाचे परिणाम इथपर्यंत झालेलं आहे. याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे एव्हिट मधला स्त्रियाविरुद्धचा हिंसाचार किंवा कौटुंबिक हिंसाचार, घरेलू हिंसा अशा नावाचं एक चॅप्टर आहे याच्यामध्ये. तर या पद्धतीचा स्त्रियांच्या छळामध्ये वेगवेगळ्या कोणकोणत्या पद्धतीचा छळ आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे, राम आहुजा नावाचा एक समाजशास्त्रज्ञ आहे समाजशास्त्रामधला, खूप मोठा आहे, त्यानं सोशल प्रॉब्लेमवर चांगला अभ्यास केलेला आहे. त्याचं सोशल प्रॉब्लेम नावाचं एक पुस्तक आहे जे आपल्या लायब्ररीत सुद्धा आहे. त्या हिंदीमध्ये असलेल्या पुस्तकामध्ये बाल गुन्हेगारी, गुन्हेगारी, पांढरपेशी गुन्हा, संघटित गुन्हेगारी, स्त्रियाविरुद्धचा हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद अशा वेगवेगळ्या 20-25 समस्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. आणि या अभ्यासातून त्यांच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. जे तथ्य समोर आले ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहे की त्याच्यामध्ये वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं आहे की कौटुंबिक हिंसा ही कोणकोणत्या ठिकाणी घडते, कौटुंबिक हिंसेमध्ये कोण जबाबदार असतं, ही समस्या कुठं आहे. तर कौटुंबिक हिंसाचार जगामध्ये सगळीकडेच आहे, परंतु आशिया खंडातल्या देशांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण जास्त आहे असं लक्षात येत असतं. आणि कौटुंबिक हिंसाचार ज्या समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे त्या समाजामध्ये या त्रासाला स्त्रियांना, हा त्रास स्त्रियांना जास्त होताना दिसतोय. आणि बाकीच्या समाजामध्ये त्या त्या प्रमाणात हा त्रास जाणून दिसतो. म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराला जबाबदार कोण कोण आहे, तर कौटुंबिक हिंसाचारामध्ये कुटुंबाची पूर्ण संस्था जबाबदार आहे असं या संशोधकांना म्हणलेलं आहे. आणि मग कौटुंबिक हिंसाचार होत असताना कुटुंबाची संपूर्ण संरचना जबाबदार असताना त्याच्यामध्ये आणखीन काय काय घटक जबाबदार आहे. म्हणजे समजा स्त्रियावर जर अन्याय होतो, भारतामध्ये स्त्रियावर अन्याय होतो कुटुंबामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे, पण काही देशामध्ये हा अन्याय पुरुषांना होतोय असं दिसतंय. तर भारतामध्ये 90-95% हा अन्याय स्त्रियावर होत आहे. म्हणजे जीवित मारण्याचा प्रकार किंवा स्त्रियांना मारझोड करण्याचा प्रकार आणि अशा पद्धतीची पुरुषाची मानसिकता म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार अशा पद्धतीची एकजणांनी व्याख्या केली आहे. आणि जात जुलूम करण्याची जी पद्धत आहे त्याला कौटुंबिक हिंसाचार असं म्हटलं आहे स्त्रियांच्या संबंधी. तर ही जी दुसरी जी व्याख्या आहे किंवा स्त्रियांविषयी मारझोड करणे, हाणामारी करणे, अपमानजनक वागणूक देणे त्यालाच कौटुंबिक हिंसाचार असं म्हणतात. तर ही व्याख्या जसं हुंड्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली की वराकडील वधूकडील व्यक्ती वराकडील व्यक्तींना किंवा कुटुंबांना पैसे, वस्तू, दागिने आणि मौल्यवान वस्तू दान स्वरूपात देतात त्याला हुंडा असं म्हणतात. ही व्याख्या हे कारण आहे असं आपण पाहिलं होतं. कारण का कोण कोणाला दान देईल हे सांगता येत नाही. म्हणजे काही समाजामध्ये मुलीचं महत्व आहे, त्या समाजामध्ये मुलीच्या कुटुंबाला दान द्यावं लागतं, त्याच्यामुळे कोणत्याही एक पक्षी असं म्हटलं तर ती व्याख्या सर्वव्यापक होत असते. तसंच या ठिकाणी सुद्धा 95% स्त्रियावर अत्याचार होत असल्यामुळं ही अपमानजनक वागणूक देणे, मारपोड करणे, हिंसाचार करणे, वाईट टाकणे, उपासमार करणे ह्या सगळ्या जी क्रिया आहेत ह्या पुरुषी मानसिकता म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही व्याख्या एकांगी स्वरूपाची आहे. म्हणजे याच पद्धतीचा त्रास दुसऱ्या व्यक्तीला पण दिला जाऊ शकत असतो. याच पद्धतीचं एखाद्या वेगळ्या रूममध्ये कोण पुरुषाला टाकलं जाऊ शकतं, याच ठिकाणी उपासमार पुरुषांची केली जाऊ शकते. फक्त समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ही व्याख्या एकांगी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्याला व्यापक व्याख्या जर करायचं असेल ते अशा पद्धतीची करावं लागेल की अपमानजनक वागणूक, मारझोड करणे, हिंसाचार करणे आणि वाळीत टाकणे अशा पद्धतीची वागणूक जर कोणताही एखादा व्यक्ती कुटुंबातला देत असेल तर त्याला कौटुंबिक हिंसाचार असं म्हणतात. अशी एक आपली तिसरी व्याख्या लिहिली तरी चालेल. आपलं नाव लिहायचं नाही, इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं ना, अशा पद्धतीचं लिखाण करायचं. तर या पद्धतीनं कौटुंबिक हिंसाचार किंवा कौटुंबिक अत्याचाराची व्याख्या आपल्याला करता येत असते. म्हणजे मागच्या कालखंडामध्ये आपण दूरदर्शनवर चित्रपट पाहत असताना, मालिका पाहत असताना एक ऍडव्हर्टाईज येत होती. ती ऍडव्हर्टाईज अशी होती की घरामधून मानहानीचा आवाज येतो तर तो व्यक्ती जी आहे तो व्यक्ती
खिडकीतून त्या घरामध्ये बॉल फेकतो आणि दारात जाऊन बेल वाजवतो असे आहे पाहिले का तुम्ही? नाही असे ऍडव्हर्टाइज आहे. त्या ऍडव्हर्टाइज मधून फक्त एकच मेसेज द्यायचा आहे त्या जाहिरातदाराला, फक्त एकच मेसेज द्यायचा आहे किंवा कुणीतरी ह्याच्यात पाहतंय, कुणीतरी हास्यप करतंय, कुणाला तरी माहित आहे हे दाखवायचं आहे. तिथे पटकन देतो आणि तो दोन शब्द बोलतो निघून जातो. म्हणजे थोडक्यामध्ये काय की जो व्यक्ती अशा पद्धतीची मारहाण करत आहे, मारझोड करत आहे, त्रास देत आहे, त्या व्यक्तीला इथं काय चाललंय आम्हाला माहित आहे एवढा जरी संदेश दिला तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो असा संदेश त्या जाहिरातून दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीची मानसिकता इथं याच्याशी माझा काय संबंध असं समजून चालत नाही. या घटनेची माझा काय संबंध असं जी बऱ्याच व्यक्तीला वाटतं तर तिथं आपला संबंध असतो. म्हणजे एका रस्त्यानं जात असताना एक स्त्री रडत जात होती आणि स्त्री रडत जात होती तर त्या स्त्रीला मी म्हटलं काय झालं तर त्या स्त्रीनं काहीच नाही सांगितलं. ती स्त्री तशीच पुढे निघून गेली तर त्या माझ्या गाडीवर मागे बसलेल्या व्यक्तीला मी सांगितलं की या व्यक्तीशी आपला संबंध आहे. तर तो म्हटला कसा काय? त्याचं उत्तर मी त्याला असं सांगितलं की उद्या जर आपल्याला पेपरमध्ये बातमी वाचायला मिळाली की या स्त्रीनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तर त्या स्त्रीला आपण काहीच बोललो नाही, त्याला आपण जबाबदार होतो. आणि त्या स्त्रीला जर आपण बोललो तर त्या स्त्रीनं आपल्याला काही सांगितलं नाही त्याला सुद्धा आपण जबाबदार. म्हणजे समाजात असे व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तीशी व्यक्तीला बोला वाटत नाही, मन मोकळं करा वाटत नाही, आपल्या मनात ती गोष्ट सांगा वाटत नाही, त्याला सुद्धा समाज जबाबदार असतो, व्यक्ती जबाबदार असतो. म्हणजे अशा पद्धतीची सामाजिक मानसिकता समाजामध्ये असल्यामुळं कौटुंबिक हिंसाचार वाढत चालला आहे. अशा पद्धतीचे तथ्य राम आहुजा या संशोधकानं त्याच्या सोशल प्रॉब्लेम या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आता ही हिंसाचार होत असतानाही कुणावर होतो, कोण याला बळी ठरत असतं याचं विश्लेषण करताना सुद्धा राम आहुजानं असं म्हटलंय की यामध्ये 20-21 वर्षाच्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, त्यानंतर 30 वर्षापर्यंत स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या 30 ते 40, 40 ते 50 इथं हे प्रमाण कमी कमी होताना दिसतंय. अशा पद्धतीचे नवे तथ्य त्याच्या संशोधनातली काही वास्तविकता आलेली आहे, माहिती आलेली आहे, ती त्यांना मांडलेली आहे. तर या पद्धतीनं कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न 16 मार्काला येऊ शकतो किंवा 4 मार्काचे याचे सुटे 2 भाग येऊ शकतात. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, 8-10 वेळची प्रस्तावना, त्याच्यानंतरच्या 2 व्याख्या आणि 7 दिलं तरी ठीक आहे, त्याच्यानंतर प्रकार सांगा म्हणल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असं. इथं 4च द्यायचे 4 मार्काला विचारलं तर 16 मार्काला 6 द्यायचे, आणखीन 2-3 तुम्ही वाढवू शकता. तर कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे उपासमार. म्हणजे जुन्या काळामध्ये जाच करायचा, त्रास द्यायचा, वेगळी वागणूक द्यायची म्हणजे काय करायचं तर सर्वात महत्वाचा उपासमार म्हणजे जेवायला न देणे. म्हणजे काम तर भरपूर द्यायचं पण जेवण वेळेवर द्यायचं नाही, जेवण वेळेवर दिलं तर ते ताजं अन्न द्यायचं नाही. म्हणजे आजही तुम्ही पहा पंक्तीमध्ये दोन्ही पंक्ती सोबत सुरू होत नाही, पुरुषांची पंगत आणि स्त्रियांची पंगत दोघं सोबत सुरू होत नाही, त्याचं कारण सुद्धा ही कौटुंबिक वागणूकच आहे, सामाजिक रीतिरिवाज चुकीचा आहे. म्हणजे जेवायला बसायचं तर सगळं माणसं बसली पाहिजे, सगळी लोक जेवायला बसले पाहिजे, परंतु पुरुषांची पंगत स्त्रियांची पंगत ही जी भेदभाव आहे हा भेदभाव सुद्धा यालाच कारणीभूत आहे. तसंच या ठिकाणी माणसं आधी जेवतील, त्याच्यानंतर मुलं जेवतील, मग त्याच्यानंतर उरलं तर स्त्रिया जेवतील आणि जर नाही उरलं तर मग सकाळचं काही उरलेलं आणि असं काही मिळून ते उरलेलं खाते. म्हणजे एक तर जेवायला द्यायचं नाही, दिलं तर शिळं द्यायचं किंवा कमी द्यायचं, हा जो प्रकार आहे हा प्रकार कुटुंबामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये जास्त प्रमाणात घडताना दिसतो. दुसरी गोष्ट आहे अतिश्रम. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी 10-10:30 पर्यंत जर टाइम टेबल पाहिला तर कामाचा या कुणावर जास्त आहे याची जर आपण चिकित्सा केली, तुलना केली, अभ्यास केला तर याच्यामध्ये पुरुषाचं काम खूप कमी आहे. स्त्रियांचं काम सुरू होतं, उठल्यापासून काम सुरू होत स्त्रियांचं, पण पुरुषाचं काम सुरू होत नाही. म्हणजे मुलांची तयारी करून घेणे, स्वतःची तयारी करणे, कुटुंबाची तयारी करणे, पतीची पूर्ण तयारी करून देणे याच्यामध्ये स्त्रीचा रोल आहे, परंतु या ठिकाणी पुरुषाचा रोल काहीच नाही. आपली आपली तयारी करणे, बॅग घेणे, निघणे हा पुरुषाचा रोल आहे.
तर याच्यामध्ये काही महानगरामध्ये काही पालक मी पाहत आहे की ते त्यांनी मुलं वाटून घेतलेली आहे की या मुलाची तयारी तुम्ही करायची या मुलाची तयारी मी करायची ही झाली समानता किंवा हे काम मी करतो मुलांचं तुम्ही तयार करून घ्या त्यांचं सगळं हे झालं समानता पण या ठिकाणी एका एका मुलाची जरी तुम्ही तयारी करून घेत असाल तर कुटुंबामध्ये समानतेची वागणूक काय असं म्हणता येईल परंतु सकाळच्या 7 पासून जे सुरू होतं आणि संध्याकाळच्या 10-11 पर्यंत जे काम चालतं त्याच्यामध्ये स्त्रियांचा श्रम जास्त आहे म्हणजे स्त्रियांचं श्रम जास्त होतात त्यांचा व्याप वाढतो त्यांची स्वतःची काळजी त्यांना घेता येत नाही त्याच्यामुळे अभय पण सारख्या समाजशास्त्रज्ञांना जो काही कोवळी पांगळ नावाचा अहवाल शासनाला सादर केला त्याच्यामध्ये मेळघाट सारख्या भागामध्ये स्त्रियांचं कुपोषण सुद्धा अभ्यासलं गेलं त्याच्यामध्ये एकूण स्त्रियांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये 50% स्त्रिया ह्या अॅनिमिया सारख्या आजारांना पीडित होत्या थकावट त्यांना खूप मोठा थकवा आहे त्यांना एकाग्रता साथ येत नाही काम करताना आणि ही काही एक दिवसाचा आजार नाही तर हा सातत्यानं स्त्रियांना जडलेला आजार आहे हे त्या अहवालातून सिद्ध झालेलं आहे तर त्याचं थकावटचं पूर्ण जे कारण काय असेल तर अतिश्रम आहे अतिश्रम आहारावर नियंत्रण नसणे चांगला आहार न मिळणे आणि श्रम जास्त करावा लागणे याच्यातून हे त्यांना थकावट असते तर ही अशा पद्धतीचा कौटुंबिक अत्याचारामध्ये एखाद्या व्यक्तीला अतिश्रम दिले जात असतात म्हणजे भटक्या जमातीचा अभ्यास केला असता आपल्याला असं लक्षात येतं की भटक्या जमातीमध्ये जर एका व्यक्तीचं कर्ज दुसऱ्या व्यक्तीकडे राहिलं एका व्यक्तीला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं कर्ज देऊ शकत नाही तर मग काय केलं जातं सांगा पटकन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं कर्ज देऊ शकत नाही त्यावेळी भटक्या जमातीमध्ये तो व्यक्ती येतो कर्ज मागायला कर्ज देऊ शकत नाही तेव्हा तो घरातल्या दोन स्त्रिया वेटीस घेऊन जातो ती भले वृद्ध स्त्री असतील कुटुंबातल्या दोन स्त्रिया त्याला दिल्या जातात यांना घेऊन जा आणि यांना कामाला लावा मग तो असं ठरवतो की यांना खूप काम लावायचं सतत हा पैसे आणून देत नाही तोपर्यंत त्यांना सतत काम लावायचं आणि ज्या दिवशी हा पैसे आणून देईल त्या दिवशी हा स्त्रिया घेऊन जाईल त्या दोन म्हातारे असतील तरी चालेल म्हणजे या पद्धतीचं म्हणजे अतिश्रम त्यांना करावं लागतात त्या पैशाचं व्याज म्हणून त्यांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो हे आपण भटक्या जमातीचा अभ्यास केल्याचं लक्षात येत असतं तर या ठिकाणी माणसंना दिले जात नाहीत असा प्रश्न त्या स्त्रियांनी पण केला पाहिजे समाजानं पण केला पाहिजे की माणसं तुम्ही तिथं घाण ठेवा स्त्रियांना का घाण ठेवता म्हणजे हा प्रश्न तिथं केला जात नाही तर अशा पद्धतीचे अतिश्रम स्त्रियांना कुटुंबात करावे लागत असतात आणि त्याच्या हा एक जन्माचाच प्रकार आहे तिसरी गोष्ट आहे अपमानजनक वागणूक म्हणजे कुटुंबात जीवन जगत असताना समानतेची वागणूक दिली निर्णय प्रक्रियेमध्ये कुटुंबात सहभाग करून घेतलं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपण ठामपणे आपली भूमिका पार पाडली तर काही अडचण नाही हरकत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्त्रियांच्या बाबतीमध्ये अपमानजनक वागणूक दिली जाते असं लक्षात येत असतं की बरोबरीची वागणूक दिली जात नाही समानतेची वागणूक दिली जात नाही वेळोवेळी त्यांना टोमणे मारणे वेगळ्या पद्धतीचे वाईट वागणूक देणे त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी करणे हा उद्देश असतो आणि ही उच्च असलेल्या समाजामध्ये सुद्धा या गोष्टी दिसून येत असतात कोणाचा मोबाईल सुरू आहे रेकॉर्ड व्हायला त्याच्यामध्ये पहा त्याच्यानंतर काय मारझोड करणे म्हणजे अत्याचारामधला जो सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे तो मारझोड करणे म्हणजे हे काही गरीब आणि साधारण कुटुंबातल्या स्त्रियांचा प्रश्न नाही तर चित्रपटातल्या जे अभिनेत्री आहेत वेगवेगळ्या भवती अभिनेत्री नावाची एक अभिनेत्री आहे त्या अभिनेत्रीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीविरुद्ध तक्रार दिली होती की मला कुटुंबामध्ये त्रास होत आहे म्हणजे उच्च कुटुंब आहे श्रीमंत घराण्यातले लोक आहेत म्हणजे ते सुखी असतील असं नाही तर त्यांना त्या ठिकाणी मारझोड होते म्हणजे स्वतः उत्पन्न कमवत असताना स्वतः कोटीमध्ये उत्पन्न असताना सुद्धा कुटुंबामध्ये त्या स्त्रीला समानतेची वागणूक भेटत नाही योग्य वागणूक भेटत नाही असे असंख्य उदाहरण आपल्याला दिसत असतात समोरदारी सुद्धा तर अशा पद्धतीची मारझोड सतत कुटुंबामध्ये स्त्रियांना होत असते हा सुद्धा अत्याचाराचा एक प्रकार आहे आणि मग ही मारझोड कोणत्या कारणानं होत असते तुम्ही दोघी मोबाईल जप्त करायचा का सांगा
या अत्याचारामध्ये मारझोड करणे हा सुद्धा एक प्रकार समाजामध्ये आपल्याला दिसून येत असतो की कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत मारझोड करणे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना मारझोड करणे त्याचा बळी ठरवणे हे या अशा पद्धतीचे असतात कुटुंबामध्ये स्त्रियांच्या बाबतीत घडताना दिसतात। यामध्ये आता हळूहळू बदल होत चाललेला आहे कारण त्याच्यामध्ये स्त्रियांना स्त्रियांची कायद्याविषयीची जागरूकता वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान समाजात त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे कोणते कायदे आहेत कोणते कायदे आहेत नवीन कायदे काय झाले त्याच्यातून आम्हाला काय सुरक्षितता आहे कोणते निर्णय आम्ही घेऊ शकतो या संबंधीची जी काही माहिती वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये आता सगळ्याच कारणामध्ये थोडा थोडा बदल होत चाललेला आहे। त्याच्यानंतर बलात्काराच्या घटना समाजामध्ये होत असतात म्हणजे घरेलू हिंसा कौटुंबिक हिंसा सामाजिक हिंसा या सगळ्या घटनेमध्ये बलात्काराच्या ज्या घटना वेगवेगळ्या घडत असतात याच्यामध्ये कुटुंबाची संरचना जबाबदार आहे की कोणी लांबून दुसऱ्या हजारो किलोमीटरवरून कोणी काही छळ करत नाही असं संशोधकांना अभ्यासकांना दिसून आलेलं आहे। छळ करणारा व्यक्ती हा आपल्या परिचयाचा आपल्या सभोवतालचा असा आहे असं वेगवेगळ्या अध्ययनातून सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीवर विश्वास टाकत असताना आपला एक सहकारी एवढाच त्या ठिकाणी विश्वास टाकायचा आपला एक क्लासमेट एवढाच विश्वास टाकायचा त्याच्यापेक्षा जास्त विश्वास कुणावर टाकायचा नाही त्याच्यापेक्षा जास्त कुणावर अति आत्मविश्वास दाखवायचा नाही तरच आपण त्या छळातून वाचू शकतो। आपण जर अति आत्मविश्वास दाखवला जास्त आपण फ्रँक राहण्याचा प्रयत्न केला मोकळा राहायचा प्रयत्न केला तर लोकांचा आत्मविश्वास वाढतो आणि परिणामी अशा घटना घडताना दिसतात। तर योग्य ठिकाण आपल्याला याच्यातून सुटका करून घ्यायची असेल तर तटस्थ आणि अपेक्षित योग्य त्या ठिकाणीच आपण प्रतिसाद देणं गरजेचं आहे। योग्य चुकीच्या ठिकाणी आपण प्रतिसाद दिला तर घटना वेगळ्या पद्धतीचे वळण घेते असं वेगवेगळ्या अभ्यासकांना संशोधनातून दिसून आलं। त्याच्यानंतर खून म्हणजे जे एकूण खून होतात त्याच्यामध्ये स्त्रियांचे खून जास्त होतात असं संशोधनातून लक्षात आलेलं आहे। म्हणजे हुंडाळ म्हणून मारहाण होते अतिरिक्त वस्तू घेऊन येऊन म्हणून मारहाण होते त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं काही कारणानं मारहाण होत असते आणि या मारहाणीचा शेवटला पर्यावसन शेवटच्या काळामध्ये खून करण्यापर्यंत होत असतो। पुढच्या व्यक्तीचा आत्मविश्वास इतका वाढत जातो की तो खून तो शेवटला त्या व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे या सगळ्या घटनेचे जे वेगवेगळे परिणाम होत असतात ते परिणाम त्याचा शेवट इथपर्यंत होत असतो। म्हणजे सत्यमेव जयंती नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये भ्रूण हत्येवर एक कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये एक स्त्री लग्नानंतर विदेशात राहायला जाते। बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की विदेशात गेलो म्हणजे आम्ही सुखी आहोत परंतु विदेशात राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या अपार्टमेंटमध्ये मला प्लॉट घ्यायचा आहे माझ्याकडे 20 लाख आहेत तुम्ही किती देता अशी मागणी त्या व्यक्तीने केली मग यांनी 10 लाख रुपये दिले। पुन्हा त्यांना सांगितलं की या अपार्टमेंटमध्ये आम्हाला परत फर्निचर करायचे माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत तुम्ही किती देता परत यांनी 5 लाख रुपये दिले 15 लाख रुपये दिले। त्यांना परत तिसरी आठ अशी टाकली की मला गाडी बदलायची आता माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत तुम्ही किती देता त्यांनी पुन्हा 5 लाख रुपये दिले 20 लाख रुपये दिले। म्हणजे या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या मागण्या सतत वाढत गेल्या आणि शेवटला तो घटस्फोट झाला। म्हणजे त्या स्त्रीचं स्वतः कबूल केलेलं मत असं आहे की जर आम्ही त्यांना पहिल्याच वेळी जर पैसे दिले नसते तर त्यांचा आत्मविश्वास वाढला नसता। म्हणजे साध्या घटनेतून मारहाण होणे हुंडाण म्हणून वस्तुवान म्हणून तिथं जर आपण विरोध केला असता तर इथपर्यंत खुनापर्यंत जायची वेळ आली नसती असा त्या घटनेचा सार। म्हणजे योग्य ठिकाणी आपल्याला आपली बाजू सुद्धा मांडता आली पाहिजे योग्य पद्धतीने आपल्याला बोलता आला पाहिजे। तर या पद्धतीनं स्त्रियांचा अत्याचार कोणकोणत्या पद्धतीने होतो त्याचे कोणते प्रकार आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला असे मांडता आले पाहिजे। सुट्टे भाग आले तर आणि 16 मार्काचा प्रश्न आला तर योग्य या पद्धतीने आपल्याला प्रश्नांची मांडणी करायची आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद।